माय मराठी माय बोलीचं महा चॅनल हा सोज्वल करा शार्दूल वर वाहना कात्यायनी शुभम दद्या देवी दानव घातिनी। आज सहावे माळ ज्याचा रंग भुरकट आहे, हा भुरकट रंग जिवंतपणाचं लक्षण आहे। अप्रतिम आमोघ असणारा हा रंग सहाव्या माळेचा आहे। सहाव्या माळेची देवता दुर्गा ज्याला कात्यायनी म्हणतात, कात्यायन नावाचे ऋषी होते, घोर अशी कठीण तपश्चर्या केली आणि आपल्या इथे आपल्या घरी कात्यायनीनं जन्म घ्यावा, कन्या म्हणून तिनं यावं यासाठी उपासना केली आणि कात्यायनी देवी कात्यायन मुनीच्या तपश्चर्याचं फलित म्हणून त्यांच्या घरी उत्पन्न झालेले आहे। असं म्हणतात की कात्यायनी ही देवी सर्व भक्तांना किंवा जी उपासना करतात त्या उपासना करणाऱ्या साधकांना त्यांच्या मनोकामना पूर्त करण्याची परिपूर्ण जबाबदारी या कात्यायनी देवीवर आहे। ब्रजभूमीमध्ये किंवा गोकुळात वृंदावनामध्ये सर्व गोपिकांनी या कात्यायनीचं व्रत केलेलं होतं असं श्रीमद भागवत महापुराणामध्ये व्यासांनी वर्णन केलेलं आहे। भगवान शुकाचार्य सांगतात या गोपिका कृष्ण हा पती मिळावा, कृष्णासारखा मदनाचा पुतळा किंवा जे लावण्य असणारं जे आहे कृष्णाचं तसा पती आम्हाला भेटावा, कृष्णच हा पती मिळावा म्हणून कात्यायनी व्रताचा अंगीकार करून ते व्रत करण्यासाठी यमुनेच्या डोहामध्ये सर्व कुमारिका जाऊन स्नान करत आहेत आणि कृष्णाच्या प्राप्तीसाठी हे व्रत करण्याची परंपरा कात्यायनीचं त्या ठिकाणी आहे। ही कात्यायनी भाविक भक्तांना धर्म अर्थ काम मोक्ष असे चारही पुरुषार्थ सिद्ध करून देते। साधकाला सिद्ध करण्याचं सामर्थ्य या कात्यायनीच्या व्रतामध्ये कात्यायनीच्या उपासनेमध्ये देवीच्या उपासनामध्ये आहे आणि या देवीची साधना जे करतील ते निश्चितपणे चारही पुरुषार्थ सिद्ध होतील, धर्म अर्थ काम आणि मोक्ष पदाला प्राप्त होऊन चारही पुरुषार्थ सिद्ध होऊन हे साधक आपली साधना परिपूर्ण करतील म्हणून साधकांनी या माळेचं सहाव्या माळेचं उपासना करायची। जय माताजी।